माझी लहान बहीण आहे ती, तिला वेळ द्यायला पाहिजे. मला या बाजूला पाण्याच्या बाबतीमध्ये समिती सभापती किरणताई कुलेवार यांच्या अध्यक्षतेखाली मनपा स्थायी समितीची सभा खेडीमेडीच्या वातावरणात संपन्न. धुळे महापालिकेच्या सभागृहात गुरुवारी रोजी स्थायी समिती सभापती किरणताई कुलेवार यांच्या अध्यक्षतेखाली सभा संपन्न झाली. यावेळी अतिरिक्त आयुक्त विजय सनेर, नगर सचिव मनोज वाघ, उपायुक्त संगीता नांदुरकर, पल्लवी शिरसाट, सदस्य हर्षकुमार रेलन, सुनील बैसाणे, किरण अहिरराव, कल्याणीताई अंपळकर, साबीर खान, अब्दुल लतीफ, वसीम बारी, नाजिया बानो पठाण, फातेमा अन्सारी, विजय जाधव, दगडू बागुल, रंगनाथ ठाकरे यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते. विषय पत्रिकेवर 9 विषय होते. सुरुवातीला सुनील बैसाणे यांनी शहरातील मुख्य रस्त्यांवरील अतिक्रमणाचा विषय मानला. यावेळी नाजिया बानो पठाण यांनी शहरातील अनियमित व दूषित पाणी पुरवठ्याचा प्रश्न उपस्थित केला. त्या म्हणाल्या की शहरात विजेच्या लंपडाऊन होण्याच्या प्रमाणात वाढ झाली आहे. पाणी पुरवठा पंप नादुरुस्त होण्याच्या प्रमाणात वाढ झाल्याने शहरात नियमित पाणी पुरवठा होत नाही. तसेच शहरात विविध ठिकाणी दूषित पाणी पुरवठा होत आहे आणि यामुळे साथीच्या आजारांनी डोके वर काढले आहे. शहरातील नागरिकांकडून मोठ्या प्रमाणात पाणीपट्टी वसूल करून धुळेकर नागरिकांना शुद्ध पाणी का दिले जात नाही असा देखील प्रश्न यावेळी उपस्थित करण्यात आला. या प्रश्नांवर मनपा प्रशासनाने खुलासा करताना सांगितले की शहरातील विविध भागात 2 ते 5 दिवसांत पाणी पुरवठा होत आहे, तथापि वीज पुरवठा खंडित होत असल्याने काही भागात उशिराने पाणी पुरवठा होतो. शिवाय पाणी पुरवठा करताना त्याची टेस्टिंग केली जाते, त्यानंतरच पाणी पुरवठा केला जात असल्याचे त्यांनी सांगितले. दरम्यान नाजिया बानो पठाण या पाणी प्रश्नाबाबत बोलत असताना सुनील बैसाणे हे मध्येच बोलायला उभे राहिल्याने एकच गोंधळ निर्माण झाला होता आणि यामुळे मुस्लिम बाहुल भागातील नगरसेवकांनी मध्यस्थी करत त्यांना बोलू द्या, महिलांचा आवाज दाबू नका असे सांगितले. यावेळी सत्ताधारी आणि विरोधी नगरसेवकांमध्ये एकच शाब्दिक चकमक झाल्याचे बघावयास मिळाले. कभी पंप खराब होता, कभी बाबे का लाइन नहीं रहती, कभी पाइप लीकेज हो गए, तो जब हम इतना